हातात ड्युटी घेऊन ती श्रद्धेने प्रज्वलित करा. माझं नाव हृदयात असेल किंवा मुखात असेल आणि ती ड्युटी हातात असेल तर तोही एक प्रकारे यज्ञच आहे. तळी भंडाऱ्याबरोबर ती ड्युटी जो कोणी श्रद्धेने नाचवेल त्याच्यावर मी प्रसन्न होईल आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. संकट समयी त्यांनी मला हाक मारताच मी त्याच्या हाकेला ओ देईन. घरात तळी भंडारा झाल्यानंतर घराबाहेर येऊन सहकुटुंब जेजुरीच्या दिशेने दिवटी घेऊन पाच पावले चालावे. जेजुरीच्या दिशेने श्रद्धेने भंडारा उधळावा. त्या भक्तांना जेजुरीला आल्याचे आणि मला भेटल्याचे पुण्य लाभेल. त्यांची सेवा मी तेथूनच स्वीकारेन. ऐकलंस नवा अरे खंडवानी सांगितलं की हातात ड्युटी घेतली की समदासने आपापल्या घरला त्यांच्यासाठी होम करता येईल. म्हणजे देवत पावला म्हणायचा होय. अरे बाप परत वस्तीवर समदासने सांगाय हवं होय. ऐकलंस नव्हतं तू? अगं देवाची कृपाच झाली आपल्यावर. भक्तांसाठी देवानं होम करायचा रस्ता तावला बघ आपल्याला. आबा आपण बी खंडोबासाठी होम करायला हो. असं कसं चालेल? नाही म्हणजी महाराज नाही कोण नाही आपल्याला सांगाय. काय करावं कसं करावं आपल्याला कळलं माहिती? रंग्या मनात असाल ना तर समद होत बघ. नाही तर काय समजासनी काय येड लागलंय वय र. अरे प्रत्यक्ष देव बोलला आपल्याशी नाही तर काय. ए रंग्या तू काय बी करू नकस. आम्ही जे सांगू ना तेवढं कर म्हणजे झालं. जमिनीवर ठेवायचं का? अगो आता सडा घातला आहे सारवला आहे आणखी काय करायचं? न ग बाय आपण ना समद्यांकडनं घोंगड्या आणू आणि त्यात आता हंत्रू. अरे समधी तयारी झाली बघ. पर आता हे समज ठेवाया एक मोठी परात लागल र. परात? आता एवढी मोठी परात आणायची कुठून? अरे गावल गावात कुठे ना कुठेतरी परात मी गावल की. चला उडकूया चला. थांबा तुम्ही समजे कशाला तस्ती घेताय. यो रांग्या हाय ना जा रे रांग्या जा जा जा.
सदानंदाचा देवा देवा आज जेजुरी गडावर खऱ्या अर्थाने देव दिवाळी सुरू आहे. होय, पण गडावर येणाऱ्या सगळ्याच भक्तांना मला भेटता येत नाही ह्याची खंत वाटत आहे. असे नाही देवा, प्रत्येक सप्ताहात एक दिवस आपण तुमच्या भेटीसाठी राखून ठेवतो. आजही ज्या भक्तांना तुम्हाला भेटायचं आहे त्यांना तुम्हाला भेटता येईल अशी व्यवस्था केली आहे. प्रधानजी, आपल्याला अजून काही सांगायचंय असे वाटतंय. खरं तर हो, पण ही योग्य वेळ आहे की नाही हे ठरवता येत नाही आहे. तुम्हीच जर असा विचार केलात तर पुढे कसं होईल प्रधानजी? श्री गणेश ज्या कारणासाठी गडावर आले आहेत ते कार्य अजून अपूर्ण आहे देवा. श्री गणेश, जेजुरीगड पाहून झाला का? हो, आपण जे विघ्न दूर करण्यासाठी इथे आला आहात ते आपल्या ध्यानात असेलच, परंतु ते दूर झाल्याखेरीज आपण इथून जाऊ नये असे मला वाटते. हो, चिंता नसावी. देवा, आज राज्यसभेचं कामकाज नाही आहे, पण त्या दिवशी म्हाळसादेवींनी ज्या माऊलीला न्यायदान करून आपल्या सगळ्यांना आश्चर्यचकित केलं होतं ती माऊली आपल्या लेकीसोबत गडावर आली आहे. तिला तुम्हाला भेटायचं आहे. प्रधानजी, त्यांना सन्मानाने घेऊन या. तुम्हासनी या डोळ्यांनी पाहिलं आयुष्य सार्थकी लागलं बघा. माई, त्या दिवशी तुम्हाला मला नाही भेटता आलं, पण म्हाळसादेवीने तुम्हाला न्याय दिला त्याचा मला आनंद आहे. वैदेवा, माझ्या कातड्याचं जोडं करून जरी त्यांच्या पायात घातलं ना
तरी बी रीण फिटणार नाही. तेव्हा त्या जर नसत्या ना, आज माझी ही पोर मला दिसलीच नसती. तेव्हा आयुष्यातून उठलो असतो आम्ही. माई, प्रत्यक्ष श्री खंडेराय आणि म्हाळसा देवी असताना कुणाचंही अशुभ कसं होऊ शकत? तुम्हाला त्यांना का भेटायचं होत? देवा, मी आणि माझ्या पोरीनं कष्ट करून जे धान्य मिळत ना, त्यातनं बाजरीचा रोडगा तयार करून आणला आहे. अन परसातली वांगी आणि कांद्याची पात तोडून वांग्याचं भरीत बी केलं आहे. तुमच्यासाठी स्वतःच्या हातानं तयार केलं आहे. देवाला चार घास खाऊ घालायचे आहे. माई, तुम्ही एवढ्या प्रेमाने माझ्यासाठी हे अन्न घेऊन आलात. हे अन्न जर मी घेतले नाही तर अन्नपूर्णेचा अपमान होईल. माई, मला खरंच भूक लागली आहे. अगदी योग्य वेळी तुम्ही हे घेऊन आलात. देवा, तुम्ही भक्तांसाठी स्वतः सिंहासन सोडून जमिनीवर बसला. त्यांनी प्रेमानं आणलेलं अन्न ग्रहण केलं. ही शिवलीला अगाध आहे. प्रधानजी, ह्या क्षणापासून मी माझ्या भक्तांना सांगतो की जो कोणी प्रेमाने मला रोडगा आणि वांग्याचे भरीत अर्पण करेल ते मी आनंदाने स्वीकारेल. अशा प्रमाण
हा जिजरीचा खंडेराया खंडेराया खरतार खंडेराव खंडेराव खडक फोडून घेतो ठाव बरोबर आहे देतो भक्ताला अनुभव पावला त्याला पावला असा हा जिजरीचा खंडेराया भोळ्या भक्ताच्या हातेला कसा धावतो कसा धावला हातेला माझ्या धावला ग देव खंडो बनवताला पावला हातेला माझ्या धावला ग देव खंडो बनवताला पावला हातेला माझ्या धावला ग देव खंडो बनवताला पावला या पुढे प्रतिवर्षी येणाऱ्या चंपाषष्ठीच्या या उत्सवात जो भक्त शुद्ध आचरण ठेवून यथाशक्ती श्रद्धेने कुलाचार करेल त्यावर मी प्रसन्न होईल आणि त्याला धनधान्य यशकीर्ती आरोग्य ज्ञान शांती प्रदान करेल. चंपाषष्ठीचे हे षडरात्र म्हणजे शुभाने अशुभावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. आपले कुटुंब आप्तेष्ट आणि सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा आणि आपले प्रेम आणि सौहार्द वाढवावा. संकट निवारले आज जेजुरी.